नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू अवर फेमस यूट्यूब चॅनल एस के इन डिटेल. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हाऊ टू क्रिएट इको फ्रेंडली गणपती आयडल ॲट होम. मातीची गणपतीची मूर्ती आपण घरी सहज कशा पद्धतीने बनवू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी एक विनंती आहे, यूट्यूबवर हा व्हिडिओ बघताना व्हिडिओची क्वालिटी कृपया इन्क्रीज करा, व्हिडिओ क्वालिटी चांगली करावी आणि मग बघावा. त्यानंतर मित्रांनो, आज हा व्हिडिओ बघण्याचा टाकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर खूप वाढलेला आहे. आपण बघू शकता की मातीची गणपतीची मूर्ती बनवणं घरी सहज शक्य आहे. आपण जे बघत आहात या व्हिडिओमध्ये, ही जी माती आहे, साधारणतः मागच्या 2-3 वर्षांपासून मी हीच माती वापरत आहे. अतिशय व्यवस्थित चाळलेली माती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा खडा किंवा दगड वगैरे काही नाही आहे. त्यामुळे अतिशय एकजीव झालेली माती आहे, सहज हिची मूर्ती तयार होते, कुठल्या प्रकारे तुटत नाही, खंड पडत नाही किंवा तडे जात नाहीत. हा व्हिडिओ बघत असताना मी काही गोष्टी सांगेन मित्रांनो, तर त्यावर कृपया लक्ष असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी गणपती साधारणतः 10-12 वर्षांपासून बनवत आहे आणि कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. सगळ्यात महत्त्वाचे फायदे असे आहेत की एक तर घरच्या घरी आपण सहज पटकन गणपतीची मूर्ती बनवू शकतो. खूप झालं 5-10 मिनिटं लागतील, जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण स्वतः बनवलेल्या मूर्तीची पूजा करणं, 10 दिवस उत्सव साजरा करणं खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानंतरही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीचं विसर्जन, ह्याच मूर्तीचं विसर्जन घरच्या घरीच करणं अतिशय सोपं आहे. त्यानंतर असा फायदा आहे की हीच मूर्ती जेव्हा विसर्जन होते, जेव्हा हिचं विघटन होतं, किंवा त्यानंतर ती जी माती आहे ती आपण आपल्याच झाडांसाठी वापरू शकतो, नाही तर त्याच्या अन्यथा कुठलीही दुसरी वस्तू तयार करून आपण ती वर्षभर ठेवू शकतो आणि पुन्हा नंतर बैल पळायला जे बैलसुद्धा करता येतील किंवा गणपतीच्या वेळेस गणपतीची मूर्तीसुद्धा तयार करता येईल. आपण हा व्हिडिओ बघत आहात आणि बघताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की वेगवेगळे अवयव तयार केलेले आहेत मी, हात, पाय, त्यानंतर मुखवट म्हणजे मुखवटा, अशा पद्धतीने वेगळे अवयव तयार केलेले आहेत आणि नंतर ते अवयव मी सगळे एकमेकांना चिटकवेन. पण मागच्या वर्षी मित्रांनो, मी चिंतामणीची मूर्ती तयार केली होती. चिंतामणी गणपती म्हणजे एक अखंड मूर्ती होती ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे असे अवयव होते. एकत्रित अशी घडी मूर्ती तयार केल्यासारखी केली होती. हा व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता, मागच्या वर्षी मी टाकला होता. त्यानंतर मात्र यावेळेस अशा पद्धतीने वेगळी मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सहज तयार करता येते ही मूर्ती, घरच्या घरी फार कमी वेळ लागतो. मित्रांनो, अजून महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी मला वाटते की गणेशोत्सव सोमवारी सुरुवात होतच आहे, तर त्यानिमित्ताने कृपया प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींचा वापर सर्वांनी टाळावा आणि सर्वांनी एकमेकांना सांगावंसुद्धा की कृपया ह्या मूर्त्या वापरू नयेत, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, समतोल पर्यावरणाचा बिघडत आहे. मित्रांनो, त्यानिमित्ताने मी सर्वांना आग्रहाची विनंती करू इच्छितो की प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर म्हणजे पॉलिथिनचा वापर कमी करावा, बिलकुल वापरूच नाही. शक्यतो घरातून निघतानाच कापडी पिशव्यांचा कापडी पिशवी घेऊनच तिचा वापर करावा. आणि शेवटी जाता जाता मित्रांनो, आपण बघतच आहात की ही मूर्ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने तयार होत आहे. त्याची फिनिशिंग एक तर पाण्याने किंवा ओल्या ब्रशने, ब्रश पाण्यामध्ये बुडवूनसुद्धा आपण फिनिशिंग करू शकतो. आणि जाता जाता एवढं सांगेन मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल बघायला विसरू नका. बाकीचे बरेचसे व्हिडिओ असे आहेत जे आपल्या खूप कामाचे आहेत. सर्वच क्षेत्रातील व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो.